अमळनेर तालुक्यातील निम येथे एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. आपल्या डोळ्या देखत मुलाचे लग्न व्हावे अशी इच्छा प्रकट करणारी आईने मुलाच्या हळदीच्या दिवशी जगाचा निरोप घेतला आहे. छातीवर दगड ठेवून नातेवाईकांनी मुलांची लग्न लावून दिली आणि आईची इच्छा पूर्ण केली. अंबळनेर तालुक्यातील निम येथील रहिवाशी असणाऱ्या सरलाबाई गुलाब कुरचर यांना कॅन्सरने ग्रासले होते. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलीचे लग्न झाले असून मुलगा बांधकाम विभागात अभियंता म्हणून नोकरीला आहे. दरम्यान आई सरलाबाईची प्रकृती चिंताजनक झाल्यामुळे मुलाचे लग्न माझ्या डोळ्यादेखत व्हायला हवे म्हणून पती गुलाब गुर्जर यांच्याकडे इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार गुलाब गुर्जर व त्यांचे भाऊ राजेंद्र पाटील यांनी मुलगा बांधकाम अभियंता असलेल्या राकेशसाठी मंगळूर तालुका चोपडा येथील अशोक गंगाधर पाटील यांची मुलगी रोहिणी हिच्याशी विवाह निश्चित केला. त्यानुसार 3 मेला हळद व 4 मेला विवाह सोहळा नियोजित केला. लग्न 2 दिवसावर असताना आई सरलाबाईला अधिक त्रास जाणवू लागला, त्यामुळे अंबळनेर येथे उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांना नातेवाईकांनी लग्नाची कल्पना देऊन ठेवली होती. हळदीचा दिवस उजाडला. 3 मेला देवांना नारळ अर्पण करून हळद लावण्याआधी मुलगा राकेश व नववधू रोहिणी यांनी रुग्णालयात अंथरुणावर असलेल्या आई सरलाबाईचे आशीर्वाद घेतले. हळदीला उशीर होईल म्हणून लवकर जायला तिनं सांगितलं. यानंतर मुलाला हळद लावत असताना व्हिडिओ कॉलने पाहून पाणी मागितले आणि शेवटी हळद लागल्याचे पाहून सरलाबाई डॉक्टरांना सांगितले की आता माझी इच्छा पूर्ण झाली, आता मला कशाचीही चिंता नाही म्हणून सायंकाळी 7:15 सुमारास तिनं कायमचा जगाचा निरोप घेतला आहे. रुग्णालयात नातेवाईक व कुटुंबीय व गावातील भाऊबंद यांनी सरलाबाईच्या निधनाची बातमी दिली. मात्र विवाह सोहळा नियोजित असल्याने सरलाबाईच्या निधनामुळे छातीवर दगड ठेवून सरलाबाईची इच्छा पूर्ण करत हृदयात दुःख साठवून लग्न सोहळा पार पाडला आहे.